नमस्कार. व्हाउचर फाईल डॉट कॉम क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित अकाउंटिंग सॉफ्टवेअरबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. सर्व प्रकारच्या धर्मादायी संस्था असतील, देवस्थान असतील, प्रतिष्ठान असतील, शाळा कॉलेजेस वगैरे असतील, या सर्व संस्थांना अकाउंटिंग काम करण्यासाठी एका आज्ञावलीची आवश्यकता असते, ज्यामध्ये व्हाउचर एंट्री असेल, गिरद खतवणी तयार करणे असेल, किंवा जमा खर्च तयार करणं असेल, तेरीस पत्रक, नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, ऑडिटसाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी तयार करण्याची आवश्यकता आपल्याला असते. आणि ते तयार करण्यासाठी आपण व्हाउचर फाईल डॉट कॉम हे सॉफ्टवेअर कसं उपयुक्त आहे हे पाहणार आहोत. त्यासाठी मी गुगल क्रोम ओपन केलं आहे, त्याच्यामध्ये व्हाउचर फाईल डॉट कॉम मी एंटर केलं आहे आणि आपण पाहतात की आपली व्हाउचर फाईल डॉट कॉमची वेबसाईट सुरू झाली आहे. यामध्ये मी आता लॉग इन बटन दाबतो आहे. मला आज्ञावली सुरू करण्यासाठी मी ज्या संस्थेचा अकाउंट उघडला आहे, ज्या संस्थेची नोंदणी केलेली आहे, त्या संस्थेचा मी पासवर्ड, ईमेल आय डी वगैरे नोंद करतो आहे आणि लॉग इन बटन प्रेस करतो आहे. त्यानंतर मला संस्थेचं आर्थिक वर्ष कुठलं आहे, कुठल्या आर्थिक वर्षामध्ये संस्था सध्या काम करते आहे, त्या आर्थिक वर्ष निवडण्यासाठी मला या ठिकाणी त्यासमोरील आर्थिक वर्ष निवड आहे बटन दाबायचं आहे. मी आर्थिक वर्ष निवडलं आहे. आपण पाहतात की व्हाउचर फाईल डॉट कॉम आज्ञावली सुरू झालेली आहे. आज्ञावलीचं मुखपृष्ठ आपल्याला दिसत आहे. यामध्ये डाव्या बाजूला आपल्याला काही मेनू दिसत आहे. वरती आपल्या संस्थेचं नाव दिसतं आहे. पुन्हा वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात काही मेनू पुन्हा आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर खाली मुखपृष्ठावरती काही सारांश म्हणून आपल्याला काही माहिती दाखवली जाते. यामध्ये संस्थेचे जे सध्याचं चालू आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक वर्षातल्या व्यवहारांचा हा सारांश आहे. यामध्ये संस्थेचं इतर देणं किती आहे, संस्थेचं इतर येणं किती आहे, रोख शिल्लक किती आहे, बँकेची शिल्लक किती आहे, हा तपशील तुम्हाला बघायला मिळतो आहे. त्याच्याखाली शेवटचे 5 व्यवहार काय आपण केले ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर जिंदगी व मालमत्ता, त्याचा एक सारांश तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. सर्वाधिक खर्चाचे 10 अकाउंट्स कुठले आहेत आणि त्यांच्यावरती किती खर्च झाला आहे तो तपशील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि खाली माहितीपत्रके असेल, जमा खर्च क्वार्टर वाईज आहे, 4 क्वार्टर आणि पूर्ण वर्षभराचाही आपल्याला जमा खर्च काढते. नफा तोटा आणि ताळेबंदही आपण या ठिकाणी पाहतात. तर या पद्धतीनं आपल्याला आज्ञावलीचं मुखपृष्ठ आपल्याला बघायला मिळालं. आता यामध्ये नवीन व्हाउचर नोंद करायचे असेल, आपल्याला नवीन व्यवहार नोंद करायचा असेल, तर नवीन पावतीमध्ये आपल्याला जायचं आहे आणि पावतीच्या तपशिलाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी माहिती नोंद करायची आहे की आपण व्यवहार कधी करतो आहे, कुठल्या तारखेला करतो आहे, कशा पद्धतीने करतो आहे, कोणत्या व्यक्तीशी आपण व्यवहार करतो आहे ते या ठिकाणी आपल्याला नोंद करायचं आहे. चेक असेल तर चेक नंबर असेल, दिनांक असेल आणि अकाउंटचा तपशील असेल की कुठल्या खात्यावरून आपण पैसे काढलेत आणि कुठल्या खात्यावरती पैसे दिलेत, त्याचा हा एकूण तपशील आहे. या पद्धतीने ही व्हाउचर एंट्री आहे. त्यानंतर आपण केलेल्या व्हाउचरची जर आपल्याला यादी बघायची असेल तर त्यासाठी पावती यादीमध्ये जावं लागते. त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हाउचरचा तपशील या ठिकाणी बघायला मिळतो आहे की यापूर्वी आपण कोणते व्हाउचर केलेले आहेत. व्हाउचरची जर प्रिंट वगैरे डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला आहेत, बदल करता येतो, डिलीट वगैरे करता येतो. या ठिकाणी व्हाउचर आपल्याला प्रिंट पण काढता येते. या पद्धतीनं व्हाउचर आपण पाहू शकतो की व्हाउचरची प्रिंट आहे. त्यानंतर धनादेश, प्रलंबित धनादेश एक आपण पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये आपण जे व्यवहार केलेले आहेत, जे चेक आपण दिलेले आहेत, ते चेक अजून वटले नाही आहेत, ते अजून बँक स्टेटमेंटला आलेले नाही आहेत, असे कोणते चेक आहेत त्यांची एक लिस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर माहितीपत्रकमध्ये आपल्याला किरद खतावणी, जमा खर्च, तेरीज, नफा तोटा, ताळेबंद वगैरे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आपल्याला ऑडिटसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व या ठिकाणी आहेत. त्यानंतर आपण संस्थेची लेखा यादी, आपण कुठल्या कुठल्या अकाउंट्सवर काम करतो, नवीन अकाउंट जर आपल्याला करायचं असेल तर या ठिकाणी नवीनचा पर्याय उपलब्ध आहे. ओपनिंग बॅलन्स जर भरायचे असतील तर या ठिकाणी आपण ओपनिंग बॅलन्सही भरू शकतो. लेजर जर डाउनलोड करायचं असेल PDFमध्ये तर लेजरही आपल्याला डाउनलोड करता येईल. या पद्धतीनं आपली अकाउंटची लिस्ट आहे. आपल्या संस्थेसाठी आवश्यक असलेले सर्व अकाउंट्स या ठिकाणी आपण
अगोदर नोंद करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वाउचर एंट्री करता येणार आहे. त्यानंतर पक्षकार यादी एक ऑप्शन आहे. यामध्ये आपण ज्या व्यक्तींशी ज्या संस्थांशी व्यवहार करतो आहे त्यांचे नाव या ठिकाणी आपल्याला नोंद करायचे आहे. म्हणजे आपण पैसे कोणाला देतो आहे, कोणाकडून पैसे घेतो आहे, त्याचा हा सगळा तपशील या ठिकाणी आपल्याला नोंद करायचा आहे. त्यानंतर आर्थिक वर्ष, आपण कुठल्या आर्थिक वर्षासाठी काम करतो आहे ते आर्थिक वर्ष नोंद करण्यासाठी आर्थिक वर्ष म्हणून एक सुविधा दिलेली आहे. नवीन आर्थिक वर्ष क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी नवीन बटनही दिलेलं आहे. त्यानंतर आज्ञावलीच्या प्रशिक्षणासाठी एक आपण पर्याय उपलब्ध करून दिला आहे की त्यामध्ये नवीन पावती कशी नोंद करावी याबद्दल माहिती आहे, पक्षकार माहिती कशी नोंद करावी, वाउचर नोंद कशी करावी, नवीन आर्थिक वर्ष नोंद कशी करावी, प्रलंबित धनादेश म्हणजे बँक रिकन्सिलेशन असेल त्याची नोंद कशी करावी आणि पावतीमध्ये जर दुरुस्ती वगैरे करायची असेल तर कसं करावी या संदर्भात माहिती आहे. त्यानंतर आज्ञावलीमध्ये तुम्हाला ऑडिटसाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व आपण बघितल्या आहेत. ऑडिटसाठी देताना तुम्ही एक शेअर टू ऑडिटर म्हणून एक पर्याय आपण या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आपण आपलं सर्व वर्षभराचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या आज्ञावली आपण ऑडिटरला देऊ शकतो, ज्यातून फक्त एक लिंक तयार होईल. ही लिंक आपल्याला फक्त व्हॉट्सअपवरती ऑडिटरला पाठवायची आहे, जेणेकरून ऑडिटर आपलं सॉफ्टवेअर आहे असं सॉफ्टवेअर त्यांच्या कम्प्युटरवरती ते बघू शकतात आणि पाहिजे ती माहिती ते मिळवू शकतात. फक्त त्यांना नवीन नोंद करण्याची परवानगी नाही, बदल वगैरे करण्याची परवानगी नाही, डिलीट करण्याची परवानगी नाही. त्यानंतर तो भाषा आपण आपलं सॉफ्टवेअर जे आहे ते मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. तुमची संस्था ज्या भाषेमध्ये काम करते, इंग्रजी भाषेमध्ये काम करत असेल तर इंग्रजीमध्ये भाषा तुम्ही निवडायची आहे, हिंदीत काम करत असेल किंवा मराठीत काम करत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण आज्ञावली मग तुम्हाला मराठी किंवा हिंदीमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर आपण सध्या 22-23 या आर्थिक वर्षामध्ये आज्ञावली सुरू केली आहे, पण हे आर्थिक वर्ष तुम्हाला बदलायचं असेल तर आर्थिक वर्ष निवडा हे बटन दाबायचं आहे. पुन्हा आपण आर्थिक वर्ष निवडण्याचं जे पेज आहे तिथे येतो आहे, त्यावरती मी आर्थिक वर्ष पुन्हा बदललं आहे. त्यानंतर उपयोजक नोंद असेल. आपल्या संस्थेचं काम करताना एकापेक्षा जास्त कर्मचारी आज्ञावलीवरती जर काम करत असतील तर त्यांना प्रत्येकांना पासवर्ड देणं आवश्यक असतं, त्यासाठी उपयोजक नोंद या ठिकाणी आपण करू शकतो. त्यानंतर आपली संस्था जर एकापेक्षा जास्त अकाउंटवरती किंवा विभागांवरती जर काम करत असतील, म्हणजे उदाहरणार्थ काही शाळांमध्ये माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, तांत्रिक असेल किंवा हॉर्टिकल्चर वगैरे असेल त्यांच्याकडे, प्रत्येक विभागाचे ते किरद खतावणी वेगळी नोंद करतात, व्हाउचर फाईल वेगळी नोंद करतात. तर त्यासाठी एका संस्थेच्या अंतर्गत अनेक विभाग जर असतील तर त्या अनेक विभागांचं अकाउंट करण्यासाठी आपल्याला लेखा म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला आपल्या संस्थेची विभाग नोंद करायची आहे की कुठले किती विभाग आपले आहेत, पण त्या प्रत्येक विभागाचं आपल्याला किरद खतावणी तयार करता येईल. म्हणजे एका संस्थेच्या अंतर्गत अनेक किरद खतावणी असतील, अनेक विभाग असतील, त्या प्रत्येक विभागाची किरद खतावणी असेल तर ती स्वतंत्रपणे तुम्हाला या ठिकाणी करता येईल. तर या पद्धतीनं आपण आज्ञावली बघितली आहे. तर आज्ञावलीमध्ये जे प्रामुख्याने जे रिपोर्ट्स वगैरे येतात ते एक आपण बघितले की व्हाउचर फाईल, आपण व्हाउचर फाईल तयार करतो त्यामध्ये व्हाउचर कशा स्वरूपाचं आहे हा व्हाउचरचा नमुना आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की किर्दीचा नमुना कसा असेल. मी किर्दीवर क्लिक केलं आहे, व्यवहार दिनांकावरती मी क्लिक केलं आहे, मी आर्थिक वर्ष बदलतो आहे. या ठिकाणी किर्द आहे, व्यवहार दिनांकामध्ये एक किर्द ओपन केली, 5-4 ची किर्द आहे, हा किर्दीचा नमुना आहे. त्यानंतर खतावणी जर आपल्याला बघायची असेल तर खतावणीचा नमुना कसा असेल, नंतर मी किर्द खतावणी डाउनलोड केली आहे. बँक भारतीय स्टेट बँकची खतावणी आहे, त्याचा नमुना कसा आहे आपण बघू शकता. त्यानंतर आपलं जर जमा खर्च काढायचा असेल तर जमा खर्चमध्ये तुम्हाला क्वार्टर वाईज जर जमा खर्च काढायचा असेल
तर मुखपृष्ठांवरती ऑप्शन दिलेलं आहे, किंवा इथं माहिती पत्रक इथं पण पर्याय दिलेले आहे, किंवा इथं जाऊनही तुम्ही काढू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ते. आता जमा खर्च पूर्ण वर्षाचा काढला आहे, त्यामध्ये मला जर जमा खर्च डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी डाउनलोड बटन आहे. जमा खर्च आपण या पद्धतीने बघतात, हा जमा खर्चाचा नमुना आहे. या हे ओपनिंगचे अकाउंट्स आहेत, हे चालू वर्षातले जमा आहे, ही चालू वर्षाची खर्चाची बाजू आहे, आणि या ठिकाणी चालू वर्षाची अखेरची शिल्लक जी आहे, रोख शिल्लक आणि बँक शिल्लक. जमा खर्चामध्ये फक्त ज्या व्यवहारांवरती खात्यांवरती व्यवहार झालेले आहेत फक्त तेच खाते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. ज्या खात्यांवरती कुठल्याही प्रकारे व्यवहार नाही ते खाते इथे दिसणार नाही आहेत. त्यानंतर आपण बघतो आहेत की नफा तोटा पत्रक काय आहे. या पद्धतीनं हे नफा तोटा पत्रकाचा एक नमुना आहे. प्रत्येक खात्यांची ग्रुप वाईज या ठिकाणी आपल्याला लेखा दिसत आहेत. प्रत्येक नोकर पगार प्रत्यक्ष खर्च झाला आहे आपला, नोकर पगार किती आहे, किरकोळ खर्च किती आहे, असा एकूण प्रत्यक्ष खर्च आपल्याला किती झाला आहे, प्रत्यक्ष उत्पन्न किती आहे, ग्रंथालय अनुदान आपल्याला मिळालं आहे या पद्धतीने, आणि चालू नफा व तोटा आपला किती आहे त्याचा हा तपशील आहे. या पद्धतीनं जम नफा तोटा पत्रकाचा आपला हा नमुना आहे. त्यानंतर आपल्याला ताळेबंद पत्रक बघायचं आहे. या पद्धतीनं ताळेबंद पत्रक आहे. तुम्ही ज्या पद्धतीने व्यवहार नोंदवलेले असतील त्या पद्धतीनं तुम्हाला हे व्यवहार बघायला मिळत आहे. कर्ज व देणी जिंदगी व मालमत्ता बाजू, त्यामध्ये इतर देणी ग्रुपमध्ये दोन अकाउंट आहेत, ना चालू नफा तोट्यामध्ये अकाउंट आहे, बँकेच्या शिल्केमध्ये अकाउंट्स आहेत, आणि इतर देणीमध्ये एक अकाउंट आहे. या पद्धतीने तुम्हाला हा ताळेबंद पत्रक वगैरे बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीनं आपण संस्थेचं अकाउंटिंग कसं करू शकतो त्यासाठी उपयुक्त एक आज्ञावली आपण बघितलं आहे. voucherfile.com त्याचं नाव आहे. आजच्या सत्रामध्ये एवढंच. धन्यवाद.